सत्राच्या अगदी सुरुवातीलाच यावेळेला सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला भाजपनं एक मोठा धक्का दिलेला आहे. त्या संदर्भातली आपण बातमी पाहणार आहोत. यावेळेला विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतात. रणजितसिंह मोहिते पाटील उद्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश करणार आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांनीही भाजप प्रवेशाला दुजोरा दिलेला आहे. उद्या मुंबईमध्ये 12:30 म्हणजे 12:30 ते भाजप प्रवेश करतील. आणखी काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गिरीश महाजनांनी देखील दावा केलेला आहे. साली आपण अशीच एक बैठक ह्याच अंगणामध्ये घेतली होती. आणि कदाचित मला ते निश्चित आठवत नाही, पण त्याच्या अगोदर देखील सहकार मंत्री मी जाणार नाही, पण तुम्ही स्वतः प्रवेश करणार का भाजपमध्ये उद्या? आज केला की? आज केला. उद्या नाही, उद्या नाही जाणार. तालुक्यातले भागातले कार्यकर्ते आले, जिल्ह्यातले पण कार्यकर्ते आले, ते सगळ्यांनी आग्रह केला की ते बीजेपी आपण जावं अशावर सांगितलं. त्याचा मी सहमत आहे. कशापर्यंत आपण बीजेपीत जायला गेले 14-15 वर्ष राष्ट्रवादी अन्याय केला? 20 वर्ष नंतर बोलवले जाते. नाही नाही, अशी कुठली प्रमुख कारण की आता तुम्ही पक्ष प्रवेश भाजपमध्ये करताय? राष्ट्रवादी सोडून चालला. सोडून जायचं काय विषय आहे? आपल्याला फसून पडलं पाहिजे. बीजेपी चालू आहे. ते कृष्णा खरेचा निर्णय घ्यायला करतील आपल्याला. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला कृष्णा खोरेला मान्यता दिली नाही म्हणून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश? मान्यता दिली नव्हती, दिली वस्तू मंजुरी आपण दिली होती. पैसे कुठे दिले? राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह दादा मोहिते पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. 2-3 वेळा त्यांची आमची भेट त्या ठिकाणी झाली. माननीय मुख्यमंत्री मोदींची भेट झालेली आहे. आणि आज मी दूरदर्शनवर बघतोय की त्यांच्या मतदारसंघामध्ये एक मोठी बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे. आणि त्या सर्वांचा कल आहे की आता यापुढे आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि तिथेच आपलं सगळं राजकारण पुढचं करावं अशी त्यांची धारणा झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं उद्या ते दुपारी मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील.